तर खूप छान वाटलं, म्हणजे लोक ॲप्रिशिएट कसं करतील अशी नाही चिंता वाटली, रादर संधी आहे ना की नसेल सवय तर सवय लावूया. की दहा वर्षांपूर्वीपासूनचा माझा प्रवास, की मला जेव्हा पहिल्यांदा हे कानावर येत गेलं, गे असतात लेस्बियन असतात म्हणजे काय, तिथून मला कधी खूप अडचण कधीच नाही वाटली. काही शंका कुशंका प्रश्न असायचे, पण कधी भारत हे काहीतरी गलिच्छ आहे विकृत असं मलाच कधी वाटलं नव्हतं. त्यामुळे मला उलट छान वाटलं की मला त्या पद्धतीची एक मुलगी साकारता येईल. प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपण किती सुंदर असायला हवं, जास्तीत जास्त सुंदर असूया, खूप कष्ट घेतो त्याच्यासाठी. आणि एक स्त्री आहे जिला तिचं स्त्रीत्वच आवडत नाही. ओके. की एक फोटो आहे शूटला रवीने पोज दिली होती की ती तिचे दोन्ही स्तन असे झाकते आणि असे रागाने बघते, यु नो. तर ते स्तन असणं ही तर किती प्रत्येकीला अभिमान असतो, आणि तीच गोष्ट नको आहे तिला. तिला तिचं मुलगी असणंच आवडत नाही. तर अशी मुलगी तुम्ही कशी साकारणार, कशी त्या एक्सप्रेशन्समधनं तिच्या बॉडी लँग्वेजमधनं तुम्ही ती उभी करणार. आणि मृण्मयी एक सुंदर मुलगी माझ्यासमोर आहे, तिच्या जागी एक हिरो असता छान सुंदर तर मला काहीच विशेष वाटलं नसतं की ओके असतोच, म्हणजे हिरोईनच्या समोर हिरो. पण हिरोईनच्या समोर हिरोईनच आहे, मुलीच्या समोर मुलगीच आहे. आणि तिच्याबद्दल त्या भावना असणं, तिच्याबद्दल ते पोझिशन असणं की तू माझ्याशीच बोलायचं आणि मीच तुझी सर्वस्व आहे, मी तुझं सगळं करेन, आपण दोघी राहूया, आपण भारत सोडून जाऊया, काय लग्न करतेस तू, वेडीएस काय लग्न करून कोणाचं भलं होतं, माझं मी आहे ना तुझ्यासाठी, ह्या फिलिंग्स आणणं हा एक्सपिरियन्स होता. आणि मला ते चॅलेंज वाटलं आणि मजा वाटली, खरं तर मी खूप एन्जॉय केली.